बहिणी, मी असा विचार करत होते की मी जाते आता परत घरी. बरेच दिवस झाले आणि हो ते खरंच आहे म्हणा, पण वंस या काळात आम्हाला तुमचा खूप आधार वाटला. खरंच अगदी मनापासून सांगते, विनायकरावांची सुद्धा केवढी धावपळ झाली नाही. अशा वेळेला ना मानची आठवण येते. त्या नेहमी म्हणायच्या, पैशापेक्षा सुद्धा माणसं महत्वाची, नाती सांभाळायलाच हवी. बहिणी, सागर परत आल्यावर घरातलं वातावरण किती बदलून गेलंय ना. बरं वाटतंय आता. घरातल्या एका माणसामुळे किती फरक पडू शकतो ना. अगदी खरं बोललं, एका माणसाने ठरवलं ना तर घर उभं राहू शकतं आणि एका माणसाच्या वागण्याने सगळं घर उद्ध्वस्त होऊ शकतं. मेघनाचंच बघा ना, कशी वागली ती आपल्याशी. आपलं सगळं हिसकावून घ्यायचा प्रयत्न केला तिने. आपलं घर, आपला बिझनेस, ह्या घराचं सुख समाधान सगळं. जाऊ दे, पण याच्यातनं शेवटी काय झालं बहिणी. आपण सगळेजण या प्रसंगातून ताऊन सुलाखून बाहेर पडलो, सगळे एकत्र तिच्याशी भांडलो. आता तिने कितीही ठरवलं ना तरी आपलं कुणाचंच ती वाईट करू शकणार नाही. पण मला काळजी वाटते ती दिवाकर भाऊजींची. मेघनासारख्या कारस्थानी बाईबरोबर सगळं आयुष्य त्यांना काढायचं. मला वाटलं होतं हा दिवस, हा क्षण पुन्हा कधीच येणार नाही. तू जेव्हा पडलास ना, तो क्षण मी कधीच विसरू शकणार नाही रे. माझं मन विश्वासच ठेवत नव्हतं, पण माझे डोळे काहीतरी वेगळंच सांगत होते. मी जीवाच्या आकांताने धावत सुटले, तुला खूप हाकाही मारले. मनात एक वेडी आशा होती की तू कुठून तरी मला ओ देशील आणि मी हात पुढे करून तुला वाचवू शकेन. मुक्ता, मी त्या तिथन कसा पडलो, कुठे पडलो, सगळ्यात मी जगलो कसा, मला काहीच कळत नाही. त्या वाईट गोष्टी तुला आठवत नाहीयेत ना सागर, हेच बरं आहे. कारण माझ्या मनावर त्या आठवणींचे चटके अजूनही आहेत. तू गेलास याचं दुःख कमी होतं की काय म्हणून पोलिसांनी माझ्यावर तिचा आरोप केला, तोही तुझ्या खुनाचा. मला तुरुंगातही टाकलं रे.
सागर मी खूप घाबरलेली. तू वेळेवर नसता आलास ना माहित नाही काय झालं असत. मला असं वाटत होत की आता मला तुरुंगातच राहावं लागणार आहे आणि आपलं बाळही तुरुंगात. बस बस जी गोष्ट घडलीच नाही आहे त्याबद्दल कशाला बोलायचं. आणि आता मी आलोय ना बस पुऱ्या. सागर त्या रात्री तू मला काय सांगायला बोलवलेलंस? तू काहीतरी सांगणार होतास ना मला? हा सांग ना. मला फक्त हेच सांगायचं होतं तुला की तुझ्या आयुष्यात आधी जे काही घडलंय मेघनाकीनं जे काही सांगितलंय ते सगळं विसरून जा. मनातनं काढून टाक सगळं. आता मी परत आलोय तेव्हा आपण आपल्या आयुष्याची एक नवीन सुरुवात करूया. असंच करूया आपण. बस एवढंच सांगणार होतास तू? हो हे बघ मुक्ता तुझ्या आपल्या आयुष्यात जे काही घडलं त्या गोष्टी विसरून नव्याने सुरुवात करणंच योग्य आहे आणि हेच आपल्या बाळाच्या भविष्यासाठी चांगलं आहे. त्यामुळे यापुढे आता घडलेल्या गोष्टींचा उल्लेख नको. त्या रात्री मला तुला हेच सांगायचं होतं ठरवलं काय होत आणि झालं काय. सावध आहे ना सागर. बघ जे झालं ते झालं. तू जे काय बोलतोयस ना ते सगळं पटतंय मला आणि मी ठरवलं तुझ्यासाठी आपल्या बाळासाठी आपल्या भविष्यासाठी जुन्या आठवणी काढून मी डोळ्यात पाणी परत कधी आणणार. आय प्रॉमिस यू. आणि आता तू माझ्याकडे परत आलायस ना माझ्यासाठी हेच खूप आहे. मला आता दुसरं काही नको. मस्त झालं जेवण आज. थँक्स. बऱ्याच दिवसांनी निवांत वेळ मिळाला नाही. नाहीतर गेले काही दिवस म्हणजे आठवलं तरी अंगावर काटा येतो. पण मुक्तावरच खूप मोठं संकट टळलं है ना. ज्योती प्रत्येक माणसाच्या आयुष्यात हा असा काळ कधी ना कधी येतोच.
जेव्हा त्या माणसाला कठीण प्रसंगातून कठीण परिस्थितीतून जावं लागतं. आता हेच बघ ना, गेल्या काही महिन्यात आपल्या घरात ज्या घटना घडत होत्या तो माझ्यासाठी सुद्धा एक वेगळा नवीन अनुभव होता. हा, आता त्या काळात मी खूप शहाण्यासारखा किंवा योग्य वागलो असं नाही, हो, पण मी खूप काही शिकलो, तावून सुलाखून निघालो. ज्योती, त्यामुळे माझ्यात जो बदल घडला ना तो आता माझा मलाच जाणवायला लागलाय. खरंच खूप बदललायस तू. त्यामुळे मी आता ठरवलं की यापुढे कोणाच्याही सांगण्यावरून चालायचं नाही, आयुष्यातला प्रत्येक निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर घ्यायचा. व्हेरी गुड, आय एम सो हॅपी. मग आपल्या आयुष्यातला एक महत्त्वाचा निर्णय आत्ताच घेऊया एकत्र. कोणता? मला असं वाटतं आपल्याला आता बाळ व्हायला हरकत नाही ना, तुला काय वाटतं? एवढ्यात म्हणजे? अरे, बाळाचे आई वडील तरुणच असले पाहिजेत ना. काय? नाही, काही नाही. ज्योती, मला वाटतं अजून थोडे दिवस आपण जगू द्यावे. थोडे म्हणजे किती? कसं आहे माहितीये, मला असं वाटतं की आता आपण संसारातही सेटल झालोय, बिझनेसही चांगला चाललाय, मग काय हरकत आहे? म्हणजे बघ ना, आपल्या आयुष्यात किंवा या घरात एकच कमी आहे, ती म्हणजे बाळाची. बट स्टील आय फील इट्स टू अर्ली. राकेश, त्या बाळामुळे ना आपण मनाने खूप एकत्र येऊ, आपल्याला ते बाळ बांधून ठेवेल. तुला कळत आहे मला काय म्हणायचंय? कळत आहे मला, पण ज्योती, आपल्याला बांधून ठेवण्यासाठी अशा कुठल्या तरी बंधनाची खरंच गरज आहे? उलट आपल्यात जर का प्रेमाचं, स्नेहाचं आणि एकमेकांबद्दलच्या विश्वासाचं नातं असेल तर अशा कुठल्या बंधनाची गरजच पडणार नाही, हो की नाही? असं नाही रे ज्योती, आपण विचार करूया. ओके, बरेच दिवसात नीरजचा फोन आला नाही रे. काय? अरे फोन कर त्याला, घरी बोलाव आपल्या. का? आठवण येते का त्याची? तस नाही रे, म्हणजे बघ ना, तो जेव्हा इथे होता तेव्हा तू इथे नव्हतास, आता तू इथे आहेस तर तो नाहीये. म्हणजे एकदा त्याला घरी बोलव, आपल्या जेवायला बोलव ना, खूप मजा येईल. तुला माहिती, तो इथे होता ना, आम्ही खूप फिल्म्स बघितल्या, क्रिकेट मॅच पाहिली, इट वाज सो मच फन. बस कळलंय मला, जेव्हा जमेल तेव्हा फोन करीन मी. नक्की.
बहिणी प्लीज प्लीज त्याच्याबद्दल बोलत जाऊ नकोस. का यू जेलस? येस आय एम. मला खूप इनसिक्युअर वाटत. सुशांत, जेव्हा तू हे घर सोडून निघून गेलास तेव्हा तू कुठे होतास, काय करत होतास, हा विचार करून मी इनसिक्युअर झाले नसे? मी हर्ट झाले नसे? मी किती वेळा सांगितलं मी चुकलोय म्हणून? आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आय रिअली लव्ह यू. त्या प्रेमापोटीच मी परत आलोय ग इथे. वाय डोंट यू अंडरस्टँड दॅट? तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे असं तू म्हणतोस सुशांत, पण मला ते कधीच जाणवलं नाही. आय एम सॉरी. म्हणजे सुशांत, प्रेम ना फक्त शब्दातून व्यक्त होत नसतं, नवरा बायकोतल्या प्रेमाला शब्दाने इतकीच स्पर्शाचीही गरज असते. अँड आय होप यू अंडरस्टँड दॅट. त्या दिवशी मी मनाचा निश्चय केला होता की मुक्ताला सर्व खरं खरं सांगून टाके, पण तिला बघताच मला काय झालं कोणास ठाऊक. मी घाबरून गेलो आणि नकळत मागे झालो आणि मग भलतंच काहीतरी घडलं. नाही पण कधीतरी मुक्ताला खरी गोष्ट सांगावी लागणारच आहे. फक्त त्यानंतर जो अनर्थ होईल तो सोसण्याची तयारी हवी. म्हणूनच पाऊल पुढे पडत नाही, म्हणूनच मनात कायम एक प्रश्न उभा असतो, मी काय करू? मुक्ताचा अजूनही केवढा विश्वास आहे माझ्यावर. कसं सांगू तिला की मी तुझा विश्वासघात केलाय? कसं सांगू?